विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी इयत्ता 6वीचा भूगोल विषयाचा पाठ क्रमांक 4 हवा आणि हवामान यामधील हवेची अंगे या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी तापमान हे एक हवेचा अंग आहे की ज्याच्यामुळे हवेवर परिणाम होत असतो. त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं आहे पृथ्वी हा ग्रह आहे आणि पृथ्वीला जी आहे ती सूर्यापासून उष्णता मिळते. सूर्यापासूनच प्रकाश पृथ्वीला मिळत असतो आणि या सूर्याच्या उष्णतेचा परिणाम पृथ्वीवर आपल्याला दिसून येतो, झालेला दिसून येतो. बघा, सूर्याची उष्णता जशी पडते पृष्ठभागावर, जेव्हा सूर्याची उष्णता पडते किंवा सूर्यप्रकाश जेव्हा पृष्ठभागावर पडतात, त्यावेळेस काय होतं की सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागात असणारी जी हवा आहे ती तापते आणि ती तापल्यामुळे काय होते की ज्या ठिकाणी त्या हवेचं तापमान त्या ठिकाणी वाढत, जमीन तापल्यामुळे काय होतं की जमिनी शेजारची जी हवा आहे त्या ठिकाणचं ते तापमान वाढत आणि त्या ठिकाणचे हवेचं तापमान जे आहे ते उष्णतेमुळे वाढ झालेली आपल्याला दिसून येते. सूर्याच्या उष्णतेमुळे, सूर्यप्रकाशामुळे ते झालेलं असतं. आता जसं जसं आपण समुद्र सपाटीपासून वर जाऊ तस तसं मात्र तापमान हे कमी होताना आपल्याला दिसून येतं. त्याचं एक साधं उदाहरण आपण करून बघूया. बघा, एक छोटा प्रयोग आपण केला पाहिजे. काय करायचं की एक गॅसवर पातेलं ठेवा, त्या पातेल्यावर असे एकावर एक पातेले चार ठेवायचे आपल्याला, पण एका पातेल्यामध्ये थोडं अर्धा लिटर पाणी घ्या, त्याच्यावर दुसरं पातेलं ठेवा, त्याच्यात परत थोडा अर्धा लिटर पाणी टाका, त्याच्यावर परत एक पातेलं ठेवा, त्याच्यातही अर्धा लिटर पाणी टाका आणि नंतर चौथं पातेलं ठेवा, त्यातही अर्धा लिटर पाणी टाका. अशा पद्धतीने चार पातेले एकावर एक ठेवून मात्र खाली पातेल्याला उष्णता द्यायची आहे, म्हणजे गॅस पेटवायचा आणि नंतर त्याला उष्णता द्यायला सुरुवात करायची. होईल काय बघा, 10 मिनिटं उष्णता द्यायला तशीच ठेवा, मग 10 मिनिटांनी तुमचा गॅस बंद करा आणि आता प्रत्येक पातेल्यातील पाणी जे आहे त्याचं तापमान तुम्ही तपासा. तुम्हाला कोणतं पाणी जास्त गरम झालेलं आहे ते पाहायला दिसेल. पाहिलं असता तुम्हाला असं दिसेल की जे सर्वात शेवटचं पातेलं होतं ते लवकर गरम झालेलं आहे त्यातील पाणी, त्याच्यापेक्षा थोडं कमी तापमान जे आहे ते नंबर त्याच्या वरच्या पातेल्यामध्ये दिसेल, अजून त्यापेक्षा कमी तापलेलं पाणी वरच्या पातेल्यात आणि सगळ्यात वरती जे पातेलं होतं त्या ठिकाणचं मात्र तापमान आपल्याला अजून सर्वात कमी त्या पाण्याचं झालेलं दिसून येईल. म्हणजे या ठिकाणी आपण जर पृथ्वीचा जर विचार केला की उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, पृथ्वीच्या उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाचा विचार केला असता सूर्याची किरण जी आहे ती या ठिकाणी उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर मात्र अशी तिरपी पडत असतात आणि ती तिरपी पडत असल्यामुळे त्या ठिकाणी जे आहे ते तापमान त्या ठिकाणचं आपल्याला कमी दिसून येतं. मग या ठिकाणी जे हवेमध्ये बदल आपल्याला झालेले दिसून येतात किंवा हवेच्या थराला जी उष्णता या ठिकाणी मिळत असते, जमिनी शेजारी जी हवा आहे ती तापते, ती कशामुळे तापते तर ती तिच्यामध्ये झालेला जो तापमानाचा बदल आहे, तापमानामुळे त्या हवेमध्ये जो आपल्याला बदल झालेला हा दिसून येत असतो.